नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. बघा, झटपट नाश्ता पटकन होणार आपल्या घरामध्ये. अवेलेबल साहित्यामध्ये हे नाश्ता होणार आहे, खूप भारी लागतं. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आपल्याला, आणि उकळी आली की 1 कप एकदम बारीक रवा ॲड करायचा आहे. बारीक रवा नसेल तर मीडियम रवा मिक्सरला लावून घेतलात तरी काही हरकत नाही. आणि चांगलं असं आपण मिक्स करून घेऊया. कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, गोठळ्या व्हायला द्यायचं नाही. आता हे आपण एका बाहुलमध्ये काढून घेऊया. लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे, गॅसच्या फ्लेम वाढवायची नाही आहे. हे आता थंड व्हायला देऊया. जास्त थंड व्हायला द्यायचं नाही, गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया, आणि ह्यामध्ये बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे बेसन ॲड करूया. त्यानंतर आपल्याला चांगला पिठाचा जसा आपण गोळा करतो तसा आपल्याला स्मूथ गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. 1/2 चमचा तेल लावून आपण असं छान असं मळून घेऊया. आता हे मळून झालेलं आहे. आता हे आपण 15 मिनटं असं झाकून ठेवूया, आणि जे आपल्याला स्टफिंग लागणार आहे ते आपण तयार करून घेऊया. इथे एक कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. टोमॅटो पण एकदम बारीक कट केला आहे. उकडलेली मटार घेतलेलं आहे 1 वाटी. 1 वाटी गाजर किसून, सालं काढून किसून घेतलेलं आहे. बटाटे उकडून स्मॅश करून घेऊया. सर्व आपण एकजीव करून घेऊया. मटारसुद्धा थोडेसे स्मॅश करून घेऊया. थोडीशी अख्खी राहिली तरी काही हरकत नाही. यामध्ये चिमूटभर हळद, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला किंवा आमचूर पावडर घेतला तरी चालेल. इथे चिली फ्लेक्स आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, आणि त्यानंतर लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार. आणि हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. मॅगी मसालाही घातलात तरी काही हरकत नाही, कोणता तरी एक मसाला घालायचा, चाट मसाला, आमचूर पावडर किंवा मॅगी मसाला, एक कुठला तरी मसाला ॲड करायचा, म्हणजे खूप चवीला छान लागतं हे. आणि सर्व आता आपण मळून एक जीव करून घेऊया. बघा, आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे. आता परत आपल्याला तेल लावून हा गोळा स्मूथ असं मळून घेऊया 5 मिनटं, आणि जे आपण स्टफिंग केलं आहे ते ह्यामध्ये भरून घेऊया. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता, छोटे आकार किंवा मोठे आकार. सर्व स्टफिंग भरून झालेलं आहे. आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. मीडियमपेक्षा थोडी फ्लेम कमी ठेवायची आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर 2 हे 1 1 2 2 आतमध्ये सोडायचे आहे तेलामध्ये. त्यानंतर 2 मिनटांनी आपल्याला पलटी करायची आहेत, आणि खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत.
गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही आहेत, नाही ते तळाला ते करपतील. किती दिसायला छान दिसतात, खायला पण खूप भारी लागतात. हे नक्की ट्राय करा. गरम गरम चहाबरोबरसुद्धा छान लागतात. टोमॅटो सॉस, हिरवी ओल्या नारळाची चटणी खूप भारी लागतात, क्रिस्पी कुरकुरीत. हे नाश्ता नक्की ट्राय करा आणि नंतर कमेंटमध्ये मला सांगा टेस्टला कसं झालं आहे ते फ्रेंड्स. आणि हे गरम गरम खायला घ्यायचे, नुसतेसुद्धा खूप छान लागतात बघा. आता हे सर्व नाश्ता आपल्याला तयार करून झालेला आहे, किती मस्त दिसत आहेत बघा. अशा प्रकारे नक्की करून पहा. टोमॅटो सॉस, मग फ्रेंड्स ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, इतर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.